गणेशमूर्ती आहेत, शाडू मातीच्या पण आहेत आणि पीओपीच्या पण आहेत. पण सध्या महानगरपालिकेने शाडू मातीवर हे केलेलं आहे, पण लोकांना त्यांच्या बजेटनुसार पीओपी पण परवडतो, काही लोकांना मातीच्या पण लागतात. मातीच्या मूर्त्यापेक्षा दिवसाला एकच मूर्ती होती, त्याचं प्रोडक्शन असं केलं तरी त्याला कारागिरी आम्हाला कमी प्रमाणात पडतात. त्यामुळे पीओपी हा लवकर दिवसाला 10-12 पीस तयार होतो, त्यामुळे जास्त मागणी पीओपीला पण आहे आणि शाडू मातीला पण आहे. असं नाही बोलू शकत की एकाच मूर्तीवर डिपेंड लोक आहेत. अजून जसं ऑप्शन निघालं आहे की शाडू मातीच्या लाईट वेटमध्ये किंवा कागदी लागद्याच्या बनवल्या जातात, पण त्याला पण जास्त प्रमाणात वेळ लागतो बनवायला. त्याचं प्रोडक्शन जेवढं पाहिजे तेवढं निघत नाही. आपल्याला फक्त पीओपीचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात निघते आणि बजेटनुसार बघायला गेलात तर तुम्हाला पीओपीच्या जरा लोकांना स्वस्त पडतात. तुम्हाला काय अडचण येते आज शाडूची माती मिळवण्यासाठी? काय अडचण येते का किंवा कसं असतं? आता शाडू मातीचे आता आमच्या इथे दोन ठिकाणी उपलब्ध होतं, पण त्यातलं आता एक शाडू माती दुकान बंद झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला बाहेरून म्हणजे घाटकोपर किंवा सध्या रेलरोडमधनं माती मागवावी लागते. शासना गव्हर्नमेंट महानगरपालिकेने पण फ्री माती दिली आहे, पण ते कसं प्रत्येक ठिकाणी अशा सध्या अवेलेबल झाले नाही आहे. म्हणजे माती मिळायला थोडा त्रास होतो. हां, मेन म्हणजे मातीच्या कारागीर भरपूर कमी प्रमाणात आहेत. तुम्हाला मातीचा मूर्त्या रचू शकतो, पण फिनिशिंगला मुलं कमी प्रमाणात भेटतात, हा प्रॉब्लेम आहे. साधारण किमतीमध्ये कसा फरक आहे? किमतीमध्ये जर का पीओपीची जे असते एक लमसम आपण पकडू पीओपीची दीड किलोची मूर्ती म्हणून 3,000 असेल, तर मातीची मूर्ती कमीत कमी ती 6-7 हजारापर्यंत जाते, कारण मातीचं प्रोडक्शनच कमी प्रमाणात निघते त्यामुळे.